नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आता 21 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत. HN रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई आणि डॉक्टर शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली होती. गुरुवारी केलेल्या तपासणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी HN रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय, असं डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या सांगितलं आहे. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीसनामा.